जण सगळी राज्य सरकार सरकार जी आहे ती केंद्र सरकारच्या सोबत आहेत, केंद्र सरकार आपल्या सोबत आहे, केंद्र आपल्याला काय हवं नको ते विचारते, म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम चालू आहे. ह्याच्यामध्ये मला कुठेही वितुष्ट नको आहे. मी सर्वांना सांगतोय की आपल्याला आता राजकारण करण्याची वेळ नाही आहे. राजकारण तर आयुष्यभर आयुष्यालाच, म्हणजे आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे. किती काळ राजकारण करणार आणि आयुष्यात दुसरं केलं तरी काय. आणि तो जो काय एक प्रसंग आहे, हा जो काय एक प्रसंग आहे आणि तो जो काय एक विषय आहे राजकारण, ह्या भानगडीत मला राजकारण नको आहे. त्यांच्याशी पण माझा संवाद आहे आणि त्यांच्या मागे आम्ही सगळेजण उभा आहोत आणि मुख्य महाराष्ट्र सरकारच्या मागे उभा आहोत. हा राजकारणाचा वेळ नाही आहे, एकमेकाला दोष देण्याचा वेळ नाही आहे, ते एकमेकाला मदत करण्याचा आणि आपण सगळ्यांनी मिळून या संकटावर मात करण्याची गरज आहे. त्यामुळे भारत सरकारचं आमच्या सगळ्यांचं त्यांना पूर्ण सहकार्य आहे. पीपीएच्या बद्दलचं मी स्वतः त्यांना फोनवर सांगितलं, ते म्हणाले मी नागपूरच्या कलेक्टरशी बोलतो. मी कलेक्टरला सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा फोन येईल तर तुम्ही या ठिकाणी जरूर ही व्यवस्था करून द्या. किंवा त्यांनी मला जरी सांगितलं तर मी नागपुरात बसल्या बसल्या प्रोक्युरमेंट करून त्यांना आत्ता मुंबईला 1-1.5 लाख पीपीई किट्स आपला हे ताबडतोब पीपीई किट नागपूरमधून पाठवायला तयार आहे. तेव्हा मला असं वाटतं की या संदर्भातलं कॉर्डिनेशन जर नीट झालं तर आपल्या बऱ्याचशा अडचणी दूर होतील. परंतु यात एक दिशा असली पाहिजे आणि एकीकडे कोरोनाला प्रोटेक्ट करण्याकरता आपल्याला काही भाग सील करावे लागतील, काही ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक बंद करावं लागेल आणि काही ठिकाणी भाजी असेल, फळ फुलं फळं असतील आणि असेन्शियल कमोडिटी ती पण लोकांना मिळाली पाहिजे. दुसरं मजूर येऊन बसल्या इथे, आता माझ्याकडे आले काही मजुरांना खायला नाही आहे, बऱ्याच ठिकाणी मजुरांच्या तरी. आणि शेवटी जो उत्साह सामाजिक संघटनांमध्ये एनजीओमध्ये सुरुवातीच्या 20 दिवस होता पण तो आता ओसरत चाललेला आहे, कारण त्यांची क्षमताही पण कमी आहे. त्यामुळे आपल्याला आपलं लाईफ देखील एका बाजूला रेग्युलराइज करणं आणि दुसऱ्या बाजूला जो एरिया आहे जिथले रुग्ण आहेत तो रुग्ण सील करून तो बिलकुल कडक ठेवून त्यांच्याही व्यवस्था करणं, असं दुहेरी प्रकारचं काम व्यवस्थित करावं लागेल. आणि या बाबतीमध्ये मला असं वाटतं की जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदारीची भूमिका घ्यावी. निर्णय न घेणं, निर्णय घ्यायला टाळणं किंवा निर्णयाकरता वरिष्ठांकडे पाठवणं असं जर केलं त्यांनी तर मग या परिस्थितीमध्ये संकटात अजून समस्या निर्माण होतील. तेव्हा हे टाळलं गेलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे.